तर याकूब मेमनला दफनविधीसाठी जागा मिळते पण अक्षयला नाही. अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटार नवरेंकडून ही खंत व्यक्त करण्यात आली आहे. अक्षय शिंदेला अद्याप कोर्टानं शिक्षा सुनावली नसताना जागा मिळत नसल्याचं वकील अमित कटार नवनवरे यांनी म्हटलेलं आहे. आपल्या देशामध्ये कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने शिक्षा ठोठावली फाशीची, त्या याकूब मेमन सारख्या व्यक्तीला ह्या सरकारमध्ये जागा मिळते हे सरकार असतं, त्याची दफनभूमी होते, अनेक लोक त्याच्या अंत्ययात्रेत निघतात. ह्या केसमध्ये याला कुठल्याही न्यायालयाने शिक्षा ठोठवली नसताना देखील सरकारला जागा मिळत नाही, हे पचण्यासारखं आहे का?